नमस्कार, मी प्रगती. प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर वाळवंद रेसिपीमध्ये आजची आपली रेसिपी आहे साबुदाण्याची फेणी किंवा साबुदाण्याच्या पापड्या असंही काही ठिकाणी बोलतात, पण आम्ही याला साबुदाण्याची फेणी बोलतो. तर हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी शिजवून त्याची फेणी बनवायची असते. तर इथे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये साबुदाण्याची फेणी टाकल्यावर मस्त अशी फुलून येते. तर इथे आपण बनवतो आहे आज 3 कप साबुदाण्याची फेणी. 3 कप मोजून मी इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि याला स्वच्छ असं 2 ते 3 पाण्यांनी धुवून घ्यायचा आहे. त्याच्यावरचा जो पावडर आहे, जी स्टार्च आहे एक्स्ट्राची, ती सर्व निघून गेली पाहिजे. त्यानंतर हा साबुदाणा आपण रात्रभर भिजत घालायचा आहे. तर इथे पाहू शकता अगदी हाताने चोळून व्यवस्थित मी 3 वेळा हा साबुदाणा जो आहे तो धुवून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला आपल्या अगदी हाताची बोटं आहे त्याचं खालचं टोक आहे म्हणजे अगदी 1 इंचवर पाणी राहिलं पाहिजे, एवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि रात्रभर भिजत ठेवायचं. तर अशा प्रकारे हा साबुदाणा आपण रात्रभर भिजवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा सुटसुटीत आणि व्यवस्थित अशी सर्व दाणे जे आहेत ते अगदी खुले खुले आणि अगदी टपोरे असे झालेले आहेत. आणि हा साबुदाणा जो आहे फेणी बनवताना शक्यतो जो आपला 1 नंबर साबुदाणा असतो तोच घ्यायचा आहे, बारीक घ्यायचा नाही. याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हिरवी मिरची आणि जिरा घालणार आहे. तर आपला इथे 3 कप साबुदाणा आहे, तर 1 कपाला आपल्याला 4 कप पाणी म्हणजे अंदाजे आपल्याला इथे 12 कप पाणी घ्यायचं आहे. हे पाणी छान उकळल्याच्या नंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घालून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला हा साबुदाणा जो आहे भिजवून घेतलेला तो सर्व या पाण्यामध्ये घालून एका हाताने छान असा चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे, जेणेकरून साबुदाणा अगदी मोकळा सुटसुटीत सर्व बाजूंनी शिजेल. आणि तुम्ही पाहू शकता एकही गुठळी वगैरे आलेली नाही साबुदाणा अगदी सुटसुटीत असल्यामुळे. तर 1-10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा असा आपला शिजलेला आहे, पण आपल्याला पूर्णपणे हा साबुदाणा शिजवायचा आहे. सर्व साबुदाण्याचे जे दाणे आहेत ते अगदी ट्रान्सपरंट झाले पाहिजेत. तर 1-15 मिनिटाच्या नंतर अशा प्रकारे आपला साबुदाणा शिजलेला आहे. साधारण तर अगदी 20 ते 22 मिनटं 25 मिनटापर्यंत जसा साबुदाणा असेल तसा वेळ लागतो, पण साधारण 1-20 मिनटं तरी आपल्याला ही साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. आता हा आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे. मी हा गॅसवरून काढून घेतलेला आहे आणि थोडासा थंड झाल्यावर याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरा आणि 4 ते 5 हिरवी मिरची अशा प्रकारे मी थोडीशी मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली आहे, ती घालायची आहे. तर सर्व हे अगदी थोडंसं थंड झाल्यावर घालायचं, त्यामुळे साबुदाण्याचा फेणीचा जो कलर आहे तो अगदी जशाचा तसा राहतो, अगदी असा काळपट वगैरे पडत नाही. आणि इथे प्लास्टिकचा पेपर मी इथे घरीच हे साबुदाण्याची फेणी सुकणार आहे, त्यामुळे एक प्लास्टिक पेपर अंतरून त्याच्यावर ह्या फेण्या ज्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकता एका पाळीमध्ये साधारण 1-2 तरी फेण्या आपल्या होतात, तर एवढाच साईज ठेवायचा आहे आणि अगदी पातळ नाही आणि अगदी जाडी नाही अशा प्रकारे फेण्या घालायच्या आहेत. तर बऱ्याच वेळेला फेण्या ज्या आहेत त्या जाडसर होतात आणि जाड झाल्या की त्या तळल्या की पूर्ण तळल्या जात नाहीत, त्यामुळे त्या दातामध्ये चिकटतात वगैरे. त्यामुळे फेणी एकसारखी व्यवस्थित घालायची आहे, तुम्ही पाहू शकता. आणि साबुदाणा पूर्णपणे शिजला तर अजिबात फेणी कडक होत नाही. 4 ते 5 तासानंतर अशी आपली साबुदाण्याची फेणी जी आहे ती सुकलेली आहे थोडीशी. तर आणखीन 1-2 तासानंतर ह्या फेण्या आपल्याला उलटवून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता सर्व फेण्या अगदी व्यवस्थित एकसारख्या झालेल्या आहेत. इथे 8 ते 9 तासानंतर मी फेणी जी आहे ती कागदावरून सोडवून घेत आहे आणि उलटी बाजू करून आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहे. आपण हे फेण्या वगैरे आहेत किंवा वाळवण्याचे जे पण मी पदार्थ इथे दाखवत आहे ते सर्व मी तुम्हाला घरच्या घरी करून दाखवत आहे. त्यानंतर आपण 1-2 ते 3 तास उन्हामध्ये ह्या फेण्या अशा प्रकारे सुकवून घेतलेल्या आहेत, म्हणजे घरीच फेणी 1 रात्र आणि 1 दिवस अगदी व्यवस्थित सुकते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर तुम्ही किंवा 1-2 ते 3 तास तरी कडकडीत उन्हामध्ये अशा प्रकारे परातीतच मी सुकवल्या होत्या. तर छान कडकडीत माझ्या फेण्या सुकलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता तेल छान गरम झाल्याच्या नंतर 1 फेणी सोडल्यावरती अगदी व्यवस्थित फुलते. सर्व साबुदाणा अगदी वेगळा झालेला आहे, अजिबात कुठेही चिकटला नाही किंवा कोणताही साबुदाणा यातला भिजलेला नाही असं झालेलं नाही. सर्व साबुदाणा भिजल्यामुळे फेणी ही फार सुंदर होते आणि ह्या फेण्या ज्या आहेत त्या अगदी तुम्ही 2 ते 3 वर्षसुद्धा सुकवून ठेवलेल्या अगदी उपवासाच्या दिवशी खाऊ शकता. फारच उपयोगी पडतं साबुदाण्याची फेणी बनवून ठेवणं, कारण बऱ्याच वेळेला उपवासाचे पदार्थ खायला फार कंटाळा येतो, तर तोंडी लावणं म्हणून अशा प्रकारे साबुदाण्याचे पापड किंवा फेण्या आपण बनवून ठेवू शकतो आणि त्यात फ्राय करून खाऊ शकतो. तर पाहू शकता अगदी छान तिप्पट अशी आपली साबुदाणा फेणी तळल्याच्या नंतर फुलून होते आणि अगदी पातळ अशी आपली फेणी झालेली आहे. आता मी इथे दाखवत आहे अगदी पातळ झालेली आहे आणि सर्व साबुदाणा आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे, पण परफेक्ट अगदी फेणी होते. आणि मी इथे एक तोडूनही दाखवत आहे अगदी सर्व साबुदाणा हातामध्ये, तुम्ही पाहू शकता चुरा होतो, याचा अर्थ साबुदाणा छान असा भिजलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याचा साईजही पाहू शकता छानच झालेले आहेत फेण्या. तर अशा प्रकारे साबुदाणा फेणी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला माझी ही वाळवंद रेसिपीमधली 3री रेसिपी कशी वाटली
ते कमेंट करून सांगा. तुम्ही माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका वाळवंद रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.